द कोथरी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। उपमुख्यमंत्र्यांना माध्यमकर्मींचे रजिस्ट्रेशन व महामंडळ व इतर मागण्यांसाठी एनयूजे महाराष्ट्रतर्फे निवेदन। एनयूजे महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्रकारांचं रजिस्ट्रेशन व महामंडळ स्थापन करावं या मागणीचं निवेदन देण्यात आलं। जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुभाष सामंत यांनी कोरोनाच्या काळात लोकशाहीचा चौथा स्तंभ उपेक्षित असल्याचं, या काळात 100 पत्रकारांचा मृत्यू झाल्याचं व सरकारनं जाहीर केलेल्या विम्याची सरकारकडून अंमलबजावणी झालेली नसल्याचं निदर्शनास आणून दिलं। पत्रकारांचा सन्मान व हक्क मिळावे यासाठी पत्रकार रजिस्ट्रेशन व महामंडळ स्थापन करणं गरजेचं असल्याचं सांगितलं। निवेदनासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद देताना माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी, हा विषय फार महत्वाचा आहे, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनाही अशाच पद्धतीचं निवेदन द्या असं सांगितलं असता राज्याध्यक्षा शीतलताई कर्देकर यांनी स्वतः भेटून निवेदन दिल्याचं सांगितलं। कोल्हापूर खजिनदार भूपेश कुंभार यांनीही चर्चेत सहभाग घेतला। या महत्वपूर्ण भेटीप्रसंगी जिल्हा सचिव शेखर धोंगडे, जिल्हा उपाध्यक्ष विनयकुमार पाटील तसेच मारुती गायकवाड, भारत जमणे, इक्बाल इनामदार, सागर जमणे आदी उपस्थित होते। द कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा।